राज्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जरी एकत्र सत्तेमध्ये असले तरीही स्थानिक पातळीवरच्या राजकारणामध्ये मात्र या तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद पाहायला मिळतात आणि गेल्या वर्षभरामध्ये वारंवार अशा घटना घडल्या आहेत. पुन्हा एकदा आता शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख जे होते महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त नुकतंच समोर येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह शिवसेनेतून आपली हकालपट्टी झाल्यानंतर महेश कोठे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान खरं तर थोड्याच वेळापूर्वी असं वृत्त येत होतं की महेश कोठे यांचा जो हा राष्ट्रवादी प्रवेश आहे तो आता लांबणीवर पडला आहे. मात्र त्यानंतर आता स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्येच आपल्या सहकाऱ्यांसह महेश कोठे यांनी हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान संपूर्ण पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या आणि शिवसेनेतून झालेल्या हकालपट्टीवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत पुरुषोत्तम बर्डे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूया. महेश कोठे यांनी विधानसभेला शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केली होती. अधिकृतरित्या माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यांची शिवसेनेच्या पक्षाकडून हकालपट्टी केली होती. तसे पत्र आपण सगळ्यांना दिलेले होते. त्यानंतर राजकारण झालं, विधानसभा झाली, माननीय उद्धव साहेब ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले, महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि ते सरकार आल्यानंतर महेश कोठे हे पुनश्च एकदा मातोश्रीला स्वतःहून जाऊन भेटले आणि माझं तिकीट तुम्ही कट केलं, मग माझं तिकीट संपर्क करून कानाजी सावंत यांनी कट केली होती. माझा तुमचा कुठलाही आरोप नाही असं वक्तव्यांनी काल सुद्धा केलेलं आहे, तिथे अर्ज सुद्धा केलेला आहे. त्यामुळे त्यांनी फक्त ती भावना भूमिका त्यांच्या कानावर लागली. त्यानंतर त्यांच्याकडे सलग एक वर्षभर विरोधी पक्ष नेता तसेच ठेवलं होतं, पण काल त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आणि महेश कोठेंना तत्पूर्वी शिवसेनेनं हकालपट्टी केलेलीच आहे. आता शिवसेनेचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने अधिकृत आम्ही सांगतो शिवसेनेनं त्यांची कायमची हकालपट्टी केलेली आहे. त्यांनाही कुठल्याही पक्षात घेत आमच्या परत पक्षात घेतलं जाणार नाही. तर आपण पाहिलं की अधिकृतपणे महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्याचं पुरुषोत्तम बर्डे यांनी यामध्ये म्हटलं आहे आणि त्यानंतर खरं तर अनेक तक्रारी आहेत महेश कोठे यांच्या आणि त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळत आहे. महेश कोठे यांचं याविषयी नेमकं काय म्हणणं आणि त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा हा निर्णय का घेतला तेही जाणून घेऊया. विधानसभा निवडणुकीमध्ये कोठे यांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी केल्यानंतर खरं तर पक्षाने त्यानंतरही त्यांच्याकडे जे सोलापूरचं महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद आहे ते कायम ठेवलं होतं. मात्र विधानसभेला त्यांना उमेदवारी नाकारली आणि याचीच सल कुठेतरी महेश कोठे यांच्या मनामध्ये असल्याचं म्हटलं जातं आणि म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा हा निर्णय घेतल्याचं सुद्धा सांगितलं जातं. त्याचप्रमाणे मी उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र मधले लोक आणि मध्यस्थ यांच्यामुळे मला ही भेट घेता आली नाही. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हाच पर्याय माझ्याकडे आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती या प्रवेशापूर्वी काही दिवस महेश कोठे यांनी पत्रकारांना दिली होती. आणि या माहितीनंतरही काही वेळापूर्वीपर्यंत खरं तर महेश कोठे यांचा हा राष्ट्रवादी प्रवेश लांबल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता महेश कोठे यांनी अखेर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केलेल्या या शिवसेनेच्या नेत्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थान मिळालं आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता इथलं सोलापूरचं राजकारण कशा पद्धतीनं रंगतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.